नमस्कार मित्रांनो, मी आकाश यादव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या तडका महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत चिकन दम बिर्याणी। अशा पद्धतीने बिर्याणी बनवल्यास अगदी हॉटेलसारखी चव येते। चला तर मग ही दम बिर्याणी कशी बनते ही बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य, 1 किलो चिकन, 1/2 किलो दही, 7-7 उभे चिरलेले कांदे, 2-3 उभे चिरलेले टमॅटो, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट, हळद, बिर्याणी मसाला, डालडा, 1/2 लिंबू, लाल तिखट, मीठ, टिक्का मसाला, 1 मोठी वाटी तेल। आता आपण मॅरिनेट करून घेऊया। चिकन घेऊन त्यात 1/2 किलो दही टाकूया, त्यानंतर 3 चमचे लाल तिखट टाकूया, 2 चमचे मीठ, 1 चमचा टिक्का मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट व 1 चमचा डालडा, 3 चमचे तेल, 1/2 लिंबू पिळून घेऊया व चांगले मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर यात पुदिना, हिरवी मिरची व कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घेऊया। चिकन चांगले मॅरिनेट व्हावे यासाठी 1 ते 2 तास चिकन मॅरिनेट करून घ्या। आता आपण बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ तयार करून घेऊया। यासाठी 1 पातेल्यात पाणी गरम करून त्यात सर्व दिलेले खडे मसाले टाकून घेऊया। यानंतर यामध्ये पुदिना व कोथिंबीर टाकूया, 2 चमचे तेल, यानंतर यामध्ये 2 चमचे मीठ टाकूया। पाण्याला उकळी आल्यानंतर हे सर्व खडे मसाले टाकलेले ते काढून घेऊया, जेणेकरून खाताना दाताखाली येणार नाही। आता आपण भिजवलेले तांदूळ पाण्यात टाकून घ्या। बिर्याणीसाठी तांदूळ 80% शिजून घ्या। आता आपले तांदूळ शिजलेले आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण आता बिर्याणीची प्रोसेस स्टार्ट करूया। त्यासाठी 1 भांडं ठेवून त्यात 2 चमचे डालडा, 1 वाटी तेल, 1 चमचा अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, यानंतर उभे चिरलेले कांदे टाकून चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊया। कांदे हे लालसर होईपर्यंत तळून घ्या। आता यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकूया। अजून एकदा अद्रक लसूण पेस्टही कांदा तळल्यानंतर टाकावे, जेणेकरून ते करपणार नाही। आता यामध्ये उभे चिरलेले टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो चांगले परतून घ्या। यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला, 1 चमचा चिकन टिक्का मसाला, 1 चमचा हळद, हे सर्व चांगले परतून घेऊया। मसाले चांगले तळून घ्या, जेणेकरून चांगला स्वाद येईल। मला बिर्याणीमध्ये थोडे लसूण टाकलेले आवडते, त्यामुळे मी 4 ते 5 पाकळ्या लसूण टाकतो।
त्यानंतर पुदिना टाकूया, कोथिंबीर टाकून घेऊ। हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये तळलेला कांदा टाकून घेऊया एक वाटी। आता सर्व मसाले चांगले तळल्यानंतर यामध्ये एक तास मॅरिनेट केलेले चिकन टाकूया। व चिकन चांगले मिक्स करून घेऊया। आता चिकन आपले चांगले मिक्स झालेले आहेत। आता गॅस बारीक करून आपण तांदळाची लेअरिंग करून घेऊया। यासाठी तांदूळ टाकून त्यावर पुदिना, कोथिंबीर, खायचा रंग दुधात मिक्स करून ते केलेले सर्व त्यावर टाकून घेऊ। त्यानंतर बिर्याणी मसाला, लाल तिखट व मीठ व तळलेला कांदा टाकून लेअरिंग करून घेऊया। असे एकूण 3 ते 4 लेअर तुम्हाला जसे क्वांटिटी पाहिजे त्यानुसार करून घ्यावा। मी यामध्ये 2 प्रकारचे रंग वापरले आहे जेणेकरून आपली बिर्याणी चांगली दिसेल। प्रत्येक लेअरिंग करताना तुम्ही पहिल्या लेअरिंगसारखेच मसाले वापरा, त्यामुळे संपूर्ण भाताला चांगला स्वाद येईल व बिर्याणी टेस्टी बनेल। आता यामध्ये थोडे पाणी टाकून घेऊया जेणेकरून तांदूळ चांगला वाफून निघेल। आता लास्टला त्यावर आपण तळलेला कांदा टाकून घेऊया। आता लेअरिंग कंप्लीट झाली आहे। यानंतर गॅसवर जाड तवा ठेवून त्यावर बिर्याणीचे पातेले ठेवावे जेणेकरून बिर्याणी करपणार नाही। आता त्यावर झाकण लावून 30 मिनिट दम देऊन घेऊया। आता आपली चिकन दम बिर्याणी तयार आहे। ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व करूया। बिर्याणी सर्व करताना एका बाजूने करा जेणेकरून सर्व राईस व मसाला मिक्स होईल। तर मित्रांनो, कशी वाटली रेसिपी हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।